नारायण धारप लिखित गोष्ट बंददार याचा भाग तिसरा आपण ऐकत आहोत त्या पुढचे आठ दिवस इतके विचित्र गेले की मला वाटलं मी तर एका स्वप्नातच वावरत आहे स्वप्नातच अशा सर्व अशक्य गोष्टी जादूची कांडी फिरवल्यासारख्या शक्य होतात मला आग्रहाने बोलावून त्यांनी परत आमच्या पहिल्या खोलीत यायला लावलं त्यांच्या मित्रमैत्रिणींची रीग लागली आणि ते प्रत्येकाशी माझी ओळख करून देत होते फक्त त्या रात्री त्यांच्या खोलीतून बाहेर पडताना दिसलेली बाई मात्र आमच्याकडे आली नाही आणि जवळजवळ प्रत्येकाला ते आमच्या दोघांच्या ठरत असलेल्या प्रवासाबद्दल सांगत होते निघणारच आहोत इथली सगळी व्यवस्था लागली की ते म्हणाले होते केव्हा परत येऊ सांगता येत नाही काही महिने कदाचित वर्ष कदाचित कायमचे सुद्धा हे गाव सोडून जाऊ पत्र जमलं तर लिहीन पण वचन मात्र कोणालाच देत नाही का काय विचारता आणखी एकाशी बोलताना इथे जन्मभर पुरून घेतलं पाहिजे असं थोडंच आहे नाही का यशोदा आमच्या आम्ही स्वतंत्र नाही का मन मानेल तिथे जाऊ मन मानेल तेव्हा परत येऊ कदाचित परत येणारही नाही हो की नाही ग यशोदा मी हो ला हो नाही ला नाही या पलीकडे संभाषणात भाग घेत नसे जत्रेच्या फिरच्या फिरत्याचा आकावर बसलं की शरीराचा तोल जावा आसपासच्या सगळ्या वस्तू एकमेकात मिसळून जाव्यात दिशा कळू नये रंग समजू नये तसंच माझं झालं होतं घरातले बदल मला तर स्वतःला दिसत होते गड्याला स्वयंपाकीन बाई आमच्या निघण्याच्या दिवसा स्वयंपाकीन बाईला आमच्या निघण्याच्या दिवसापर्यंतचा पगार देऊन त्या दिवसापासून कामावर न येण्याच्या सूचना के दिल्या गेल्या होत्या शिवाय बाहेरच्या बातम्या हे मला रोज देत होते आज बँक अकाउंट बंद केला आज दोन्ही घरावांचा टॅक्स भरून ठेवला आज विजेच्या बिलासाठी आगाऊ भरणा करून ठेवला आज तिकडच्या म्हणजे बाबांच्या जुन्या घराची खिडक्या बाहेरून पक्की बंद करून घेतली प्रत्येक गोष्ट सांगताना त्यांच्या डोळ्यात एक चकाकी असायची असं वाटावं की त्या शब्दामागं एक मंद स्मित दडलेलं आहे मोठ्या प्रवास प्रयासाने ते आपला चेहरा सरळ ठेवीत आहे पण हे दिवसाचं झालं रात्रीची मला विलक्षण भी भीतीच वाटायला लागली ते असताना त्याच खोलीत वावरायची माझी सवय जणू गेली होती आणि त्यांच्या शेजारी त्या मोठ्या पलंगावर निसताना तर माझी अगदी त्रेधा तारांबळच उड उडायची अगदी इलाजच नव्हता म्हणून मी तिथं झोपत होतो झोपत होते पण तीही पण तीही शक्य तितकी दूर अगदी अंग चोरून माझं सुदैवच म्हणायचं की त्या एकदाही माझ्या शरीराला त्यांनी स्पर्श केला नाही मला नाही वाटत मला ते सहन झालं असतं मी खासच किंचाळून उठले असते जो पूर्वी इतकीच दूर होती त्या खोलीत एकटी असताना निदान मला हवी तशी हालचाल तरी करायची मोकळीक होती पण इथे तीही चोरी होती त्यांना तरी झोप येत होती का नाही कोणास ठाऊक निश्चित पडून असायचे खरे पण झोपेतल्या शरीराचा सैलपणा मला त्यांच्यात कधीही दिसला नाही तेव्हा मी अशी निप्चित पडून राहायची आणि अर्थात मनात विचारांची गर्दी व्हायची आणि पहिला विचार हा असायचा यांनी हे सर्व काय चालवलं आहे मला म्हणाले होते आपण आठ पंधरा दिवसासाठी हवापालट करण्यासाठी कुठेतरी जाऊन येऊ हो। पण केवळ आठ पंधरा दिवसासाठी एवढी जय जै, जय्यत तयारी कशासाठी आणि लोकांना ते वेगळंच सांगत होते मनाला भिव भिवविणारा विचार सतत मनात यायचा माझा काही यांच्यावर विश्वास नव्हता त्यांनी कितीही सारवासारव केली तरी त्या रात्री मी पाहिलं तेच खरं होतं ती बाई त्यांच्याकडे एकटी आली होती त्यांच्याबरोबर एकांतात हसली खिदळली होती आणखी काही काही केलं असेल पण त्यानंतर तिने मला तिचं तोंड दाखवलं नव्हतं आणि माझ्या सहवासात पाच मिनटं घालवणंसुद्धा मुश्किल होत असे ते आता माझ्याबरोबर महिनं व महिने राहणं कसं शक्य होतं त्यांची ती नजर त्यांचा तो कृत्रिम खालचा आवाज त्यांचे ते सतत शब्द मागून डोकवणारे हास्य मला तर त्यांची भीतीच वाटायला लागली होती त्यांचा विचार तरी काय होता कुठे जाणार ते कोणाला सांगत नव्हते केव्हा परत येणार तेही सांगत नव्हते सगळ्या नोकरा चाकरांना कामावरून काढून टाकलं होतं दोन्ही घरं बंद करणार होते मला घेऊन जाणार होते तरी कुठे मी आजारी पडले मला काही झालं तर कोणाला कळणार आहे आता मला माझी चूक उमगली होती त्या ते रात्री त्यांना व त्या बाईला पाहिल्याचं मी सांगताच त्यांनी हा निर्णय घेतला होता शेवटी दाबून ठेवायचा किती प्रयत्न केला तरी ती कुशंकावर मनाच्या पृष्ठभागावर आलीच मला काही वेडवाकडं करण्याचा तर यांचा विचार नाही ना लाकडाच्या फळ्या घेऊन सुतार आला होता आणि यांच्या सांगण्याप्रमाणे त्याने घराच्या सर्व खिडक्यांना खिडक्यांना बाहेरून फळ्या मारून टाकल्या आता चोरा चिलटांचं भय अजिबात भय नाही हे हर्दवट हसत म्हणाले मला तर आता वरच्याक मजल्यांच्या खोल्यातून वावरायची भीतीच वाटायला लागली होती दिवसातसुद्धा दिवे लावावे लागत खोल्यातली हवा येवाना कोंदट व्हायला लागली होती सामानांची कपड्यांची आवरावर सुरू होती आमच्या निघण्याचा दिवस जसा जसा जवळ येत चालला होता तशी माझ्या मनातली दुखधुख आणि धास्ती वाढतच चालली होती माझी खात्री झाली की झाली की एकदा मी यांच्याबरोबर हे घर सोडलं तर मी परत कधीच इथे येणार ना नाही यांच्याबरोबर जाण्यात धोका आहे आता मनात एकच विचार यायला लागला काही करून हे टाळलं पाहिजे आता जायचं नाही म्हटलं तर ते मुळीच ऐकणार नव्हते आणि मला एकटीलाही कोठे जाऊ देणार नव्हते ते त्यांच्यावरच्या खोलीत काहीतरी कामात घडलेले असताना मी त्यांना न सांगताच घरातून निघून गेले तर पण त्याचा काय उपयोग होणार होता त्यांच्या ध्यानात आलं की त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचायला अजिबात उशीर लागणार नाही आणि मग त्यांचा तो राग पण मनात विचार आला त्यांना काही काळ अडकून ठेवता आलं तर समजा खोलीच्या दाराला बाहेरून कडी लावली तर आणि मग मला हवा तसा वेळ नाही का मिळणार या एका विचाराने माझ्या मनाची विलक्षण पकड घेतली होती एखादी अमोलिक वस्तू हातात यावी आणि विश्वास न बसून आपपल्या नजरेनं माणसानं त्या वस्तूकडे चारी बाजूनी नुसतं बघत राहावं ती हातात घेऊन चारी बाजूनी फिरवत राहावं तिच्याकडे पाहत राहावं असं त्या विचारांचं होतं आणि क्षणाक्षणाला मनावरचं त्या विचारांचं आकर्षण वाढतच चाललं होतं वाऱ्याबरोबर वाऱ्यावरून बी वाहत यावं योगायोगानं भुसभुशीत मातीत पडावं अपघाताने पावसाचा शिडकावा व्हावा आणि बीच रोपटं होऊन पाहता पाहता त्याचा वृक्ष व्हावा तसं त्या विचारांचं झालं होतं मनाचा सारा अवकाश त्या एकमेव विचाराने व्यापून टाकला होता बाकी कशाला तिथे जागाच नव्हती मनात त्या कृत्याची हजार वेळा उजळणी झाली होती माझी खात्री होती प्रत्यक्षात पाच सात सेकंदापेक्षा जास्त वेळ लागणार नव्हता हो आता मी संधी शोधत होते आणि अगदी निघायचा दिवस उजाडला तरी मला हवी तशी संधी मिळना मनात निराशा आणि वैफल्य दाटून यायला लागलं होतं त्या सकाळी हे म्हणाले होते आज इथला शेवटचा दिवस बरं का संध्याकाळी निघायचं कोटाच्या खिशातून त्यांनी दोन रेल्वे तिकीट काढून मला दाखवली माझ्या खेरीज कोणालाही माहीत नाही कोठे जात आहोत ते तुलाही सांगणार नाही माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत ते म्हणाले खूप दिवसांनी आपण दोघं एकटंच्या एकटं राहणार आहोत कुन कोणी एकांत बिघडवायला नको नाही का मी काहीच बोलले नाही खालच्या खोलीत बॅगा तयार होत्या एक वेळचं हलकंसं खाणं तेवढं त्या ते घरात होणार होतं मग या घराचा निरोप चल पाहून येऊ कुठे काही राहिले नाही ना ते वर निघत म्हणाले वरची माझी एकटीची खोली जिथे मी रात्र रात्र भीतीच्या छायेत काढली होती मग आमची दोघांची खोली जिथे माझ्या संसाराची स्वप्न तडकली होती जिथे माझ्या ऐवजी दुसरीच कुणीबाई सजून शृंगारून आली होती आणि शेवटी यांची खोली त्या खोलीचं दार त्यांनी उघडलं त्या खोलीत काय आहे हेही मला माहीत नव्हतं आता ते आत गेले होते आणि एका मोठ्या टेबलाचे कप्पे उघडून तपासून पाहत होते दोन तीन सेकंदांनी मी बाणावर आले मी अशी सुंबासारखी काय उभी काय राहिले होते ज्या संधीची मी इतके दिवस आतुरतेने वाट पाहत होते ती आता आपल्या पायांनी माझ्याकडे चालून आली होती आणि मी वेंधळ्यासारखी नुसती उभी काय होते जी कृती मी कल्पनेत हजारदा केली होती ती आता प्रत्यक्षात केली कल्पना आणि वास्तव यांच्यात भेदच राहिला नव्हता हातांची हालचाल सरावल्यासारखी अगदी सफाईची होती दार ओढून घेऊन कड्या सरकवायला तीन सेकंदसुद्धा लागले नाहीत मग मी दाराला पाठ लावून धापा टाकीत उभी होते पंधरा वीस सेकंदांनी किंवा जास्त वेळा नाही असेल दारावर आतून थाप आली आधी त्यांना काय झालं ते कळलंही नसेल मग कदाचित वाटलं असेल की वारायण लागले असावं किंवा मी सहज जोडून घेतला असावं मग जोरान थाप आली आणि त्यांची हाक ही ऐकू आली यशोदा मला तिथून खाली जायचं होतं पण पाय जमिनीला खिळले होते आणि त्यांची हाक आली की वर कधी ओ दिल्याखेरीज मी राहिले नव्हते आता अपवाद कसा करू अ शब्द बोलण्या इतका जिबेवर ताबा नव्हता दाराला काय झालं दार का उघडत नाही आहेत त्या जाडाच्या दारातून त्यांचा आवाज बारीक येत होता त्यात नेहमीच जरब नव्हती शिवाय धाकाच्या नजरेलाही नजर द्यावी लागत नव्हती म्हणून मला बोलण्याचा धीर झाला मी बाहेरून कडी घातली आहे एकदम शांतता त्यांना भलताच धक्का बसला होता काय म्हणालीस त्यांनी जरा चढ्या आवाजात विचारले मी दाराला बाहेरून कडी घातली आहे ही कसली भलती थट्टा आहे दार उघडबर आधी ही थट्टा नाही मी मुद्दाम दाराला कडी घातली आहे तुला काही अक्कल आहे का, का दाराला उघड पाहू आत्ताच्या आत्ता हे खूप मोठ्यानं ओरडले असले पाहिजेत मी काहीच बोलले नाही जरा वेळ वाट पाहून ते पुन्हा ओरडले यशोदा ऐकलंच का शेवटचं सांगतोय आधी कडी काढ दार उघड नाही तर मी दार फुडून बाहेर येईन बघ हं आजवर त्यांना इतकं संतापलेलं मी कधीच पाहिलं होतं मध्ये ते दार असूनही मी दोन पावलं सरले मला खरोखरच वाटलं आता ते लाथेने दानदिशी दार फुडतील आणि बाहेर येतील पण मला इतर समज नसली तरी एवढं कळत होतं की त्यांना दार उघडता येणार नाही इंचापेक्षा जाड सागवानी लाकडाचा तो जुना बनावटीचा भक्कम दरवाजा होता त्यांच्याजवळ हातोरा हातोडा कुराड असं काही हत्यार असतं तर गोष्ट वेगळी होती पण ते कोठून आणणार असणार मी त्या बंद दरवाजाकडे नुसती पाहत उभी होते काही वेळानं ते म्हणाले यशोदा यशोदा तू आहेस का तिथे ओ हो आहे काय चालव का चालवलं आहेस ते तरी सांग काही नाही दाराला बाहेरून कडी घातली आहे आणि आता काय करणार आहेस मला माहीत नाही खरोखर मला माहीत नव्हतं पण त्या पुढचा विचारच मी केला नव्हता आता तर त्या मनस्थितीत मुळीच नव्हते अगं आपल्याला आज संध्याकाळी गावाला जायचं होतं ना हो ते म्हणत होते ते खरंच होतं मग दार उघडना त्याखेरीज कसं जाता येईल मला गावाला जायचं नाही मग ठीक आहे नसल जायचं तर नको जाऊस पण दार तर उ आधी उघडशील का नाही माझ्या पायातली शक्तीच गेली होती मी तिथेच दारावर बाहेरच्या लादीवर भिंतीला पाठ लावून बसले आतल्या बाजूने दारावर दनादन लाता घातल्याचे आवाज आले अर्थात दाराला काहीच झालं नाही मग दारावर आतून काहीतरी जोराने आदळल्याचा आवाज आला कदाचित ती त्यांची लोखंडी खुर्ची असेल खुर्ची पुन्हा पुन्हा दारावर आपटत होती शेवटी मलाच ते आवाज सहन हो होईनात मी खाली निघून आले